नमस्कार, मी नयन सप्रे. शौर्य मराठीच्या दिवसभराच्या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक बातम्या. परिवहन खात्याचे सुविधांकडे दुर्लक्ष. वीरमरण आलेल्या जवान जितेंद्र पाटील यांना धरणगावतर्फे श्रद्धांजली. जळगाव शहरात भेटी लागी जीवा हा लघुलेखकांचा कार्यक्रम संपन्न. सचिन सोमवंशी यांच्यातर्फे दिवाळी निमित्ताने दोन घरांना आर्थिक मदत. जळगाव शहरात लोकसभा निवडणुकीची आढावा बैठक. श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव. शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध. श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, दुसरा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव. पाहूया आजचं सविस्तर बातमीपत्र. दीपावलीच्या सणानिमित्त नोकर वर्गाला आणि विद्यार्थ्यांना मिळालेल्या सुट्ट्या, घराकडची ओढ, तसेच भाऊबीजेला माहेरी जाण्यासाठीची ओढ म्हणून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमालीची वाढली होती. खासगी वाहनांची संख्या खूप असली तरी एसटीचा प्रवास हा सुखरूप असतो म्हणून एसटीने प्रवास करणारे प्रवासी संख्या जास्त होती. तर दुसरीकडे एसटी महामंडळ प्रवाशांना सुविधा पुरवण्यात अयशस्वी ठरताना दिसून येत आहे. बसेस वेळेवर न लागणे, बस लागलीच तर फलाटावर न आणता बसस्थानक परिसरात कुठेतरी उभी करून बस घेऊन निघून जाणे, कोणती बस लागली आहे, कोणत्या मार्गावर जाणार आहे हे ध्वनिक्षेपकावरून सूचित न करणे किंवा बस निघून गेल्यानंतर सूचना देणे असे प्रकार घडत असल्याने प्रवाशांची धांदल उडत होती. वातावरणात वाढती उष्णता व प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेली पाणपोई बंद असून त्या परिसरात घाणीचे साम्राज्य दिसून आले. तसेच बसस्थानक परिसरात त्या प्रसादनगृहात साफसफाई नव्हती. एका बाजूला हात दाखवा, गाडी थांबवा असे ब्रीदवाक्य ठिकठिकाणी लिहिलेले असते, परंतु दुसरीकडे रस्त्यावर एसटीची वाट पाहत उभे असलेले एसटी प्रवासी एसटीला हात देत होते, मात्र वाहक व चालक प्रवाशांकडे दुर्लक्ष करून निघून जात होते. पाचोरा बसस्थानक परिसरात खाद्यपदार्थ जास्त भावात व महत्त्वाचे म्हणजे शुद्ध पाण्याची बाटली 20 रुपयांची विकली जाते असे प्रवाशांनी सांगितले. श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव. शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध. श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, दुसरा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव.